लोणावळ्यात रेल्वे ट्रॅक मध्ये प्लास्टिक पिशवीत टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. भांगरवाडी रेल्वे फाटकाजवळ सुहास साबळे यांना प्लास्टिक पिशवीत हालचाल होत असल्याचे आढळून आले. त्यांनी मांजर असावी या हेतूने पिशवी उघडली असता त्यात 2 दिवसाचं अर्भक आढळून आलं. सुहास साबळे, अरविंद फाटक, तेजस राईलकर, दर्शना नायडू यांनी तत्काळ बालकास दवाखान्यात नेण्याची तत्परता दाखविली. त्यांना लोणावळ्यातील पारक हॉस्पिटलमध्ये प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अर्भकास भगवान उर्फ दादा डफळ आणि प्रशांत कदम, उमेश ठोंबरे, भीमा भंडारी, हरीश कोकरे यांच्यासह ओळकायवाडी येथील तरुणांच्या मदतीने डॉक्टर सीमा शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले. यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्या गंगाताई कोकरे उपस्थित होत्या. दवाखान्यात त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. उपचारानंतर रेल्वे पोलिसांना बोलवण्यात आले. पोलीस हवालदार एस ए जाधव, एडी जाधव, यूएल कोंगे, महिला पोलीस नीलम पाटील यांनी दवाखान्यात येऊन घटनेची माहिती घेतली. दर्शना नायडू यांनी बालक आम्हास द्यावे अशी मागणी केली. क्राईमची घटना असल्याने तुम्हाला बालक देता येत नाही असे त्यांना सांगण्यात आले. कायद्याची बाब असल्याने रेल्वे पोलिसांनी रितसर कागदपत्रे बनवून रुग्णवाहिकेद्वारे अर्भकास पोलीस संरक्षणात पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. यावेळेस ओळकाई परिसरातील ग्रामस्थांनी दवाखान्याबाहेर मोठी गर्दी केली होती. अर्भक कशा प्रकारे आढळले हे मावळ वार्ताला सांगताना सुहास साबळे म्हणाले, 6:30 सुमारास रेल्वे पटरी डबल गेटच्या थोडं पुढे जरा मला एक पिशवी दिसली कॅरी बॅग, ते हालताने दिसली. तर मी पाहिलं त्याच्यामध्ये, तर बघितलं तर मला असं वाटलं की मांजर वगैरे काय, तर थोडं हलवून बघितलं तर मग बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तर मग अक्षरशः पिशवीला 2 ते 3 गाठा मारल्या होत्या, त्यामध्ये बाळ गुंडाळलं होतं. मी गाठा वगैरे सोडल्या, बघितलं तर बाळ होतं. तर मग तिथं मी माझ्या मित्राला एक कॉल केला, कॅबिनपाशी म्हटलं कोण आहे का, तर RPFवाल्यांना इकडं पाठवा. तर RPFवाले काय आले नाही 5 मिनटं तिथून. मग मी बाळाला उचललं तिथनं स्वतःहून आणि कॅबिनपाशी घेऊन गेलो. सिटी पोलीस म्हटले की तुम्ही RPFच्या हाती देते, तुम्ही त्यांना कळवा. त्यांना कळल्यानंतर 45 ते 50 मिनिटांनी एक RPFचे एक पोलीस आले, कॉन्स्टेबल आले. त्यांनी सांगितलं की इथं ठीक आहे, त्यांना कळवतो. पार्ककडे गेलो तर तिथे एक नर्स होती. तर ते नर्सने सांगितलं की डॉक्टरना बोलला की डॉक्टरला बोलवा गेलं. तर डॉक्टर बोलले की माझी तब्येत बरोबर नाही, तर मी काही येत नाही, माझी तब्येत बरोबर नाही. मग तिथून आम्ही आलोलो मॅडमकडे, आलो शिंदे मॅडमकडे. आपल्या दवाखान्यात अर्भकाला दाखल केल्यानंतर कशा प्रकारे उपचार करण्यात आले हे सांगताना डॉक्टर सीमा शिंदे म्हणाल्या, एक 8 दिवसाचं बाळ घेऊन आले गावातले लोक आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की बाळाला ॲडमिट करून ट्रीटमेंट करा. बाळ जेव्हा आणलं तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होतं आणि पूर्ण पांढरं पडलेलं होतं आणि त्याच्या रक्तातली साखर 18 झाली होती. म्हणजे अजून अर्धा तास वगैरे ते पोहोचले नसते तरी बाळाची गॅरंटी नव्हती. प्लस जगलं जरी असतं तरी ते मतिमंद झालं असतं. तर डिलिव्हरीचाच दवाखाना असल्यामुळे लकीली सगळी उपकरणं आमच्याकडे उपलब्ध होती. बाळाला पटकन आम्ही गरम केलं, त्याला आवश्यक असलेली इंजेक्शन औषधं देऊन बाळ शुद्धीवर आलं 15 मिनटात. शुगर दिली त्याला सलाईनमधून आणि बाळ एकदम ओके झालं.